संस्था बंदोबस्ती त्यांचं काम करायला लागल्यात. आम्ही गणेश विसर्जन हे नदीतच करणार, कुठल्याही परिस्थितीत काहीही होऊन दे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही विसर्जन नदीतच करणार. प्रत्येक वेळी ह्यांचा हट्टहास का, गणपती आल्यानंतर त्यांचा हट्टहास का होतोय? बाकीचेही वर्षभर कुठे गेलेले असतात? नदीत वडं मिसळतात, ड्रेनेजचं पाणी मिसळते, कोंबड्यांचे सगळे वड्यात टाकतात, ते त्यावेळीही का विचार करत नाहीत? आणि गणपती आला तर ह्यासनी हे सुचतंय का सगळं? कोर्टाच्या आदेशच दिलेला नाही असा आम्ही त्यासनी सांगितलं ना, कोर्टाचा आदेश दाखवा म्हणून आम्हाला. तिने आत्ता कलेक्टरनं पण आमन दिलेलं नाही किंवा आयुक्तनी पण आमन दिलेलं नाही गणपती पाण्यात विसर्जन करू नका असं कुठल्याही कोर्टानं म्हटलेलं नाही. हेच जर त्याच्यासनी जर वाटत असेल की नाही, मग कोर्टाचा आदेश मसुदीच्या स्पीकरवरचा पण आहे ना, त्याच्यावर काय ही का बोलत नाही? आत्ता आम्ही कंप्लेंट देतो, त्याच्यावर तक्रार करतो, हिने काढून टाकावं. फक्त हिंदू सणांच्यावर त्यांचा हे का अट्टहास का? मी उदय भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख. पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे, तुम्ही अजूनही ठाम आहात की आम्ही कोणत्याही परत विसर्जन करणार आहे, मात्र पोलीस तुम्हाला रोखतायत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सर्व भक्तांना असे आवाहन केलेलं आहे की 4 वाजता इथं जमायचं आहे आणि सार्वजनिकरित्या गणेश विसर्जनाचा कार्यक्रम हातात घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, प्रशासनाला जर आम्हाला अडवायचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही विनंती करू की बाबा आम्ही गणपती पाण्यात विसर्जित करणार आहे, हा आमचा हिंदू धर्माचा प्रश्न आहे, तुमचा काही संबंध येत नाही, पोलिसांनी अडवायचा काय संबंध आहे? आम्हाला जर न्यायालयाची जर ऑर्डर दाखवली त्यांनी तर आमच्याकडं पण त्याच्यासाठी माणसं आहेत, त्यांनी अजून प्रतसुद्धा दिलेली नाही आम्हाला ती न्यायालयाची. तर अशा प्रकारची एक न्यायालयात ऑर्डर निघालेली आहे सुप्रीम कोर्टाची की मशिदीवरचे भोंगे काढा, त्यावेळेला अशी तत्परता का दाखवली जात नाही? इथं आता 2-2 बॅरिकेड लावून, 10 फुटाचे बॅरिकेड लावून आम्हाला अडवलं जाते आणि तिथं कसलीच कारवाई केली जात नाही, मग याचा अर्थ काय? हिंदू शांत आहे म्हणून त्याला ढेवचायचं काम करतात का? हे सवाल आहेत. इथनं मागं आता जर आमच्या पंचगंगा नदीत शहरातून 6 नाले जातात, 6 नाल्याबद्दल कधी 365 दिवस कधी बोललं जात नाही प्रशासनाकडून, काही कारवाई नसते आणि गणपती 1 दिवस येतो आणि त्याच्याबद्दल बोंबा मारायला चालवतात. या प्रशासनाला नदीच्या प्रदूषणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? एक गोष्ट आपल्या कानावर सारखी टाकली, एक सिद्धांत आहे, खोटं जास्त वेळा बोललं ना ते खरं वाटायला लागते आणि या लोकांनी आपल्या कानावर इतक्यादा खोटं बोलले ते खरं वाटायला लागले. आमची मूळ जे आमचा विषय आहे तो गणपतीमुळं प्रदूषण होतच नाही असा विषय आहे. आमच्या हिंदू धर्मात ज्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार आम्ही निसर्गानुसारच आहेत आणि याच्यापासून प्रदूषण होत नाही. उलट आमच्याकडे असे अहवाल आहेत की ह्या जलचरांना ते नैवेद्य खायला मिळतो आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाणी स्वच्छ करतं आणि हे वादाचे मुद्दे असताना याने ही जबरदस्ती करता कामा नये आणि हिंदू समाज हे सहन करणार नाही.